महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांची 100वी जयंती येत्या रविवारी सांगलीमध्ये साजरी होणार आहे. यानिमित्त माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सांगलीला येणार आहेत अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यशवंत हाप्पे, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 13 नोव्हेंबर रोजी स्वर्गवासी वसंतदादांची 100वी जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं पुढील वर्षभर दादांची जन्मशताब्दी साजरी होणार आहे. या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात सांगलीत होणार असून यानिमित्त सांगलीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वर्गीय वसंतदादा यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या दादांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात करणार आहेत. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, माजी गृहमंत्री शिवराज पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे सचिव दिग्विजय सिंग, माजी राज्यपाल डी वाय पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. सकाळी अभिवादन आणि जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी कृष्णा नदीपात्रातील तरंगत्या मंचावरती गायक अवधूत गुप्ते यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सांगलीकर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस यशवंत हाप्पे, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. त्यांचं जन्मशताब्दी वर्ष त्या 13 नोव्हेंबरपासून सुरू होते त्यांच्या जन्मदिवसापासून. आणि त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्याची सुरुवात त्यांच्या जन्मदिवशी सांगलीतून व्हावी असा या समितीच्या बैठकीमध्ये विचार चर्चा झाली. आणि त्याप्रमाणे या 13 तारखेला सकाळी 10 वाजता दादांच्या जिथं त्यांचं समाधी आहे त्या स्थळावर त्या स्थळाच्या ठिकाणी दादांच्या या जन्मशताब्दी वर्षाची शुभारंभ सुरुवात करायची असं ठरलेलं आहे. या समितीचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण आहेत आणि त्यांनी ठरवल्याप्रमाणे आणि त्यांनी जे निमंत्रित केलेले आहेत या समारंभासाठी त्याच्यामध्ये भारताच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील त्या येणार आहेत, भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील साहेब तसेच माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब येणार आहेत, बिहारचे माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील साहेब येणार आहेत, अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि खासदार जनार्दन द्विवेदी आणि जनरल सेक्रेटरी मोहन प्रकाशजी जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत ते पण येणार आहेत, कार्यक्रम घेणार. त्याचबरोबर आपण महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या काही आमदारांनी आम्ही सगळ्यांनी मागणी केली होती की जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आपण शासनाने त्यात सहभाग घ्यावा. तर मध्येच आम्ही या आचारसंहिता लागायच्या आधी त्या ठिकाणी आपले पालकमंत्री जे आहे त्यांना आपण काही अडचणींसाठी आम्ही भेटायला गेलो होतो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची मागणी त्या ठिकाणी सरकारने विचारात घेतलेली आहे आणि दादांच्या या जन्मशताब्दी वर्षाची समिती आम्ही त्या ठिकाणी तयार केली आहे आणि तयार करायचं आमचं नियोजन चाललं आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्रभर एक कार्यक्रम घेणार आहे. या सगळ्या गोष्टीची विचार असा आहे की दादांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने दादांनी केलेलं कार्य, दादांच्या आठवणी, त्यामध्ये इंडियन कॉलेजचा निर्णय असेल, पाणी अडवा पाणीसारखे प्रकल्प असतील की ज्या दादांनी राबवले त्यामुळे सहकार्य आज वाढलेलं आहे, सहकारी क्षेत्र वाढलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्याची आठवणी परत निघाल्या, वर्षभर विविध कार्यक्रम व्हावे यासाठी हे नियोजन आपण त्या ठिकाणी आखलेलं आहे. पहिलाच आता हा सुरुवात करायचं म्हणून 13 नोव्हेंबरला आपलं कार्यक्रम आपण घेतला आहे. पक्षामार्फत आहे त्यांनी आम्हाला जबाबदारी दिलेली आहे इथली सांगलीची, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घेतली आहे.